नमस्कार, तुमचं राधिका शांतनू किचनमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे इन्स्टंट शेवभाजी. चला तर सुरुवात करूया. यासाठी मी इथे 1.5 वाटी चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडं लाल मिरची पावडर, थोडा गरम मसाला आणि थोडं धणेजिरे पूड, हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडं आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आणि हे सगळं आपण आता मळून घेऊया. आणि याचा गोळा आपल्याला असा सॉफ्ट हवा, जास्त हार्ड नको, म्हणजे आपली शेप व्यवस्थित पडेल. तर त्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे ते जास्त होणार नाही त्यात पाणी, नाहीतर मग ते पातळ होण्याची शक्यता असते. आणि हे थोडं हाताला चिटकतं तर मग पुन्हा कोरडं थोडंसं पीठ घालायचं आहे आणि थोडंसं हाताला तेल लावायचं आहे, म्हणजे आपला गोळा व्यवस्थित बनला जाईल. आता मी इथे थोडंसं तेल लावते हाताला आणि हा गोळा व्यवस्थित मळून घेते. तुम्हाला दाखवते हा सॉफ्टनेस, म्हणजे केवढा हवा आपल्याला. बघा, तो छान व्यवस्थित मळला गेलेला आहे. आता छान असा हाताने दबला जातो आहे तो, म्हणजे एवढा सॉफ्ट आपल्याला हे शेवीसाठी आपल्याला हा गोळा हवा आहे. चला तर आता आपण पहिल्यांदा फोडणी तयार करूया. तर इथे मी कढईत तेल टाकले, थोडी राई, थोडं हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे. आणि हे सगळं झालं आहे की यात आपण आलं लसणाची पेस्ट वापरणार आहे. आणि ही मी थोडी जास्त घेतलेली आहे. आणि इथे जर तुम्हाला कांदा घालायचा असेल तर तुम्ही कांदा पण घालू शकता. आणि हे सगळं थोडंसं परतून झालं आहे की मग मी इथे एक छोटा मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला घालणार आहे. त्याआधी आपण सगळे ड्राय मसाले घालणार आहे. इथे मी लाल मिरची पावडर, धणेजिरे पूड आणि थोडा गरम मसाला, थोडी हळद हे सगळं मिक्स करून मग आता आपण हा बारीक चिरलेला टोमॅटो यात घालायचा आहे. आणि टोमॅटोला आता आपण शिजू देऊ नाही देणार आहे, जस्ट थोडासा परतून घ्यायचा आहे. आपल्याला तो सॉफ्ट नाही होऊ द्यायचा आहे, म्हणजे तो भाजी छान आपल्याला मस्त लागणार, खाताना छान लागतो तो. आता मी इथे गरम पाणी करून घेतलं होतं आणि ते पाणी मी इथे घालते आहे. ते अंदाजाप्रमाणे तुम्ही घालू शकता, म्हणजे मसालेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि नंतर शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि हे सगळं मिक्स झाले की आता आपण काय करणार आहे, यावर झाकण ठेवू आणि याला उकडी येऊ देऊ. तोपर्यंत आपण शेव बनवण्याची तयारी करूया. आता मी एक साचा घेतला आहे आणि या साईजचे मी शेवीचा त्यात ब्लेड घेतलेला आहे. आणि नंतर जो आपण चणाडाळीचं पीठ मळून घेतलं होतं त्याला थोडंसं हाताने पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि त्याचा रोल तयार करून मग आपण साच्यामध्ये घालणार आहे. आणि मग ही शेव आपण डायरेक्ट, जे आपण पाणी फोडणी घातलं होतं भाजीसाठी, त्यात डायरेक्ट आपण शेव तयार करू. तर तुम्ही बघू शकता आपली उकडी आलेली आहे पाण्याला. आता मी डायरेक्ट यातच शेव टाकते. आणि ही भाजी करताना थोडंसं पसरट भांडं घ्यावं, म्हणजे काय होते की आपण जेव्हा शेव टाकतो ते छान व्यवस्थित पसरल्या जाते आणि व्यवस्थित शिजल्या पण जाते. बघा, तुम्ही बघू शकता मस्त त्यात पडते आहे आणि ही शेव एकमेकांना चिटकत पण नाही, एकदम मोकळी मोकळी होते ही. आणि ही भाजी करायला अगदी सोपी आहे. आणि जर घरात कुठली भाज्या नाही करायसाठी तर तुम्ही ही नक्की भाजी करून बघा आणि चवीला पण खूप छान लागते. आता काय करायचं आहे, थोडा वेळ उकळी येऊ द्यायचं आहे. आपण काय करू, यावर झाकण ठेवू आणि याला थोडा वेळ उकळी येऊ देऊ. आता उकळी आलेली आहे, आपली भाजी मस्त शिजून झालेली आहे, छान शेव पण शिजल्या गेलेली आहे आणि ते एकमेकांना चिटकली पण नाही आहे. बघा, मस्त तयार झाली आपली भाजी रेडी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.